कोरेगाव जमियत उलमा अहिंद यांच्या मार्फत एसटी कर्मचाऱ्यांना धान्याचे किट वाटप. साताऱ्यातील जमियत उलमा अहिंद तालुका कमिटी यांच्या वतीने 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांकडून कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्याबद्दल दुखवट्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देत त्यांचा दुःखात सहभाग घेत त्यांना अन्नधान्याचे किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये प्रथमतः लढा विलिनीकरणाच्या आगाराचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या सहकार्यामुळे तसेच एसटी कर्मचारी सादिक शेख यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम पार पडला. आनंद माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कर्मचाऱ्यांच्या वेदना सर्वांसमोर मांडल्या. त्यानंतर हिम्मतपूरमधील जमियत तालुका कमिटी उपाध्यक्ष हाजी मोहम्मद बबलूभाई यांनी जमियत उलमा अ हिंद या सामाजिक संस्थेबद्दल तसेच त्यांच्या कार्याची माहिती देत सामाजिक एकोपीने राहत प्रत्येक धर्माचे आधार ठेवत संकटांना सर्वांनी मिळून कसे सामोरे जायचे याबाबत मार्गदर्शन केले. राजाभाऊ बर्गे यांनी जमियतच्या कार्याचे कौतुक केले. सर्व मुस्लिम समाजाचे आभार मानत रिटायर यादव यांनी कार्यक्रमाची सांगता केली. तसेच मुस्लिम समाजामधील जमियतचे सरचिटणीस समीरबाई रेहमतपूर, हाजी शकीलबाई, हाजी फारूकबाई, वारिसबाई, शाकीरबाई, कपिलबाई, हफीज वाजिद, रमजानबाई, मोहसिनबाई, अफजलबाई, नासिरबाई, गप्पारबाई आदी मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे जे जवळ गेल्यानंतर समजते. आमचे मित्र साधीबाई यांनी सांगितलं की आज एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन काय, परिस्थिती काय, की घरच्या अडीअडचणी इतक्या वाढल्यात की कर्ज घेऊन लोक आपलं जीवन संपवण्याच्या मार्गावर आहेत. ज्यावेळी ही व्यथा आम्ही ऐकली आमच्या समाजासमोर, आमच्या संस्थेच्या पुढाऱ्यांसमोर मांडली की बाबा असं असं आहे, ते आमचे हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरांनी सांगितलेलं आहे, अगर तुम्हारे घर में चूल्हा जल रहा है, बाजू का घर अगर भूखा है, तो ये मजहब नहीं सिखाता. कि सर्व समाज एक शरीराप्रमाणे आहे, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्याच्या पायाला जखम झाली तर पूर्ण शरीर व्यथेत सहभागी असतो. जी व्यथा ही तुमची नाही फक्त सगळ्या समाजाची आहे. आमचा रमजानचा उपासचा महिना असतो, त्यात एक शुरकुर्मा म्हणून काही पदार्थ बनवला जातो, तुम्ही सगळेजण त्यात साभेग असता. सर्वप्रथम आपल्या शेजारी ते अन्न पोहोचलं पाहिजे, मग तो कुठल्याही समाजाचा असो, हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरांची शिकवण आहे.